आज महाशिवरात्र दापोली तालुक्यातील घिमोण दुबळेवाडी येथील भानेश्वर मंदिराचा मोठा दिमाखात होणारा उत्सव, मात्र या नयनरम्य अशा निसर्गसंपन्न निसर्ग सानिध्यामध्ये असणाऱ्या आणि कोणतंही अनैसर्गिक बांधकाम नसलेल्या नैसर्गिकरित्या असलेल्या या मूळ भानेश्वर मंदिराचा महाउत्सव आज मात्र बंद ठेवण्यात आला आहे। यासाठीच निवेदिता फास्ट न्यूजच्या माध्यमातून आपण भानेश्वर मूळ भानेश्वराचं या टेकडीवरच्या भानेश्वराचं दुबळेवाडी घिमोणे येथील भानेश्वराचं दर्शन घेतो आहोत, तशी व्यवस्था इथल्या संचालकांनी केली आहे। या बाबतीत प्रतिवर्षी या डोंगरावरील या मूळ देवस्थानच्या भानेश्वराचा उत्सव अत्यंत दिमाखात अत्यंत श्रद्धेने धार्मिकतेने हा पार पडला जातो। लघुरुद्र महारुद्र असे अनेक धार्मिक विधी, कीर्तन, प्रवचन असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी केले जात असतात। मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी गर्दी टाळणं या उद्देशानं आणि शासनाच्या सर्व नियमांना अधीन राहिल्यामुळं या देवस्थानचा उत्सव यावर्षी घेण्यात आला नसून याचं दर्शन निवेदिता फास्ट न्यूजच्या माध्यमातून दर्शकांना, भाविकांना, भक्तांना करून देण्याची व्यवस्था इथल्या मंडळाने केली। या मंडळाचे संचालक विद्याधर ताम्हणकर यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत या भानेश्वर मंदिराच्या उत्सवासंदर्भात। सुंदर असं नैसर्गिक मंदिर या ठिकाणी अस्तित्वात आहे। गेले अनेक वर्ष या ठिकाणी मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असतो। हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात, दर्शन घेऊन अतिशय शिस्त पद्धतीने पुन्हा आपल्या आपापल्या घरी जात असतात। पण यावर्षी कोरोनाचं महामारीचं सावट आपल्या कोविडच्या प्रादुर्भावामुळे दुबळेवाडी घिमोण तालुका दापोलीतील हा बामूळ भानेश्वराचा टेकडीवरील उत्सव यावर्षी रद्द केला असला तरी आपण दर्शन या भानेश्वर मंदिरातून या विश्वेश्वराचं घेऊ शकतो, या शंकराचं घेऊ शकतो आहोत। या ठिकाणी अतिशय नयनरम्य असं वातावरण आहे, आपण पाहू शकतोय सूर्यनारायणाचं दर्शन घेऊ शकतो, निसर्ग देवतेचं दर्शन इथून होतं आणि त्याचप्रमाणे एका ठिकाणून समुद्र दर्शनही आपल्याला घेता येतं, जलदेवतेलाही आपल्याला नतमस्तक होता येतं असं हे निसर्गसंपन्नतेने नटलेलं आणि धार्मिक परंपरा आणि पावित्र्य राखलेलं असं हे ठिकाण दापोली तालुक्यातील घिमोण दुबळेवाडी मूळ भानेश्वर मंदिर। द्याधर ताम्हणकरांच्यासह निवेदिता फास्ट न्यूज दापोली।